एकदम खेड़े। नमस्कार नमस्कार, तुम्ही माझे पितृपक्षातले पहिली स्त्री कोणती जिने पहिले पिंडदान केले, पितृअमुषा कशी करावी, पितृअमुषाला कोणाचे श्राद्ध करावे, असे पितृपक्षातले अनेक व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही पाहिलेच असेल, जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। 2021 अविधवा नवमी कधी आहे, अविधवा नवमी कोणी करावी, कशी करावी, स्वयंपाक कोणी करावा, याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता सध्या पितृपक्षाचा काळ चालू आहे। पितृपक्षाचा काळ हा 16 असतो, म्हणजेच भाद्रपद शुक्ल पक्षापासून ते भाद्रपद कृष्ण पक्षापर्यंत, म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमोशेपर्यंत पितृपक्षाचा कालावधी असतो, म्हणजेच 2021 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्षाचा कालावधी आहे। तर आता आपण अविधवा नवमी कधी आहे त्याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊया। अविधवा नवमीलाच मातृनवमी, आयोनवमी अशी नावे आहेत। आयोनवमी, अविधवा नवमी हिचा महाळ पितृपक्ष हे ज्या घरातील स्त्री सुहासिन म्हणून जर वारली असेल तर त्या स्त्रीचे पितृपक्ष श्राद्ध हे अविधवा नवमीला करावे। सुहासिन स्त्री कोणत्याही तिथीला वारली असेल तर त्या स्त्रीचे पितृपक्ष श्राद्ध हे आयोनवमीला, म्हणजेच अविधवा नवमीला आपण करावे। पितृपक्षाच्या काळात सर्व लोक आपल्या पितरांच्या शांतीसाठी, पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्राद्ध कर्म करत असतात, जेणेकरून त्यांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण हे पितृपक्ष श्राद्ध करत असतो। आता ही अविधवा नवमी कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता येते, आता आपण पाहूया। नवमी तिथी ही 29 सप्टेंबर रात्री 8:29 चालू होणार आहे आणि समाप्ती ही 30 सप्टेंबर रात्री 10:08 संपणार आहे, म्हणजेच नवमी तिथी ही 30 सप्टेंबरला आहे। अविधवा नवमीचे पितृपक्ष श्राद्ध कोणी करायचे ते आता आपण पाहूया। सुहासिनी स्त्री जी वारलेली आहे तिच्याच पतीने पितृपक्ष श्राद्ध करावे। ते जर श्राद्ध करण्यास असमर्थ असेल तर, म्हणजेच ते आजारी किंवा वयस्कर असेल तर त्यांच्या मोठ्या मुलाने अविधवा नवमीचे पितृपक्ष श्राद्ध केले तरी चालेल। अविधवा नवमीच्या दिवशी जे कोणी श्राद्ध करणार आहे त्यांनी त्या दिवशी 12 तरी श्राद्ध क्रिया पूर्ण होईपर्यंत तरी उपवास करायला हवा। आता ही अविधवा नवमी पितृपक्ष श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा ते आता आपण पाहूया। अनवमी श्राद्धाचा स्वयंपाक हा श्राद्ध कर्त्याने स्वतः हा स्वयंपाक केला तरी चालतो किंवा त्याच्या पत्नीने हा स्वयंपाक केला तरी चालतो। पण जर त्या पत्नीला जरी काही अडीअडचणी असतील, त्याला काही अडचण आली असेल, तर भाऊकी, सदाचारी, स्नेही, मित्र, मातृपितृवंशज यांनी करावा। त्यांनाही शक्य नसेल तर कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीने स्वयंपाक केला तरी चालतो किंवा पुत्रवती महिला यांच्याकडून आपण स्वयंपाक करून घेऊ शकतो। असा हा स्वयंपाक केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। आता आपण पाहूया अविधवा नवमी आपण कशी करायची असते ते आता आपण पाहूया। श्राद्धाच्या दिवशी लवकर उठावी, आंघोळ वगैरे करून श्राद्धकर्त्याने पूजेची तयारी करावी। एक टेबल ठेवावा, त्यावर एक हिरवे कापड हंतरावे, त्यावर जी स्त्री सुहासिन म्हणून वारलेली आहे तिचा फोटो ठेवावा। प्रथम तो फोटो स्वच्छ पुसून घ्यावा, त्या फोटोला हळदी कुंकू बुक्का लावावा, त्या फोटोला हार किंवा फूल जे असेल ते तुम्ही वाहू शकता, तसेच तुळशीच्या मंजुळाही किंवा तुळशीपत्र त्या फोटोला वाहावेत। त्या फोटोसमोर सवाई लावावी, धूप दीप निरंजन लावावे 11:30
ब्राह्मणाला बोलावून तर्पण विधी करून घ्यावा. त्या दिवशी एका सुहासिनी स्त्रीला जेवायला बोलवावे. जसे आपण महाराला स्वयंपाक करतात त्याचप्रमाणे आपण स्वयंपाक करावा. त्यामध्ये पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक असावा आणि गव्हाची किंवा शेवयाची खीर असावी. तसेच सर्व भाज्या सर्व फळे कट करून ठेवावीत. असा हा अविधवा नवमीचा स्वयंपाक असतो. दुपारी 12 नंतर त्या सुहासिनी स्त्रीला जेवायला बोलवावे. ज्या स्त्रीला जेवायला बोलवले तिला एक तिच्यासाठी एक पाट ठेवावा. त्या पाटावर तिला बसवावे. तिला हळदी कुंकू लावावे. तिची पीस नारळाने ओटी भरावी व तिला जेवायला द्यावी. व तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिला वस्त्रदान किंवा घरगुती उपयोगी वस्तू असे काहीतरी दान द्यावी. त्या स्त्रीचे जेवण झाल्यानंतर घरातल्या सर्वांनी जेवण करावे. अशा प्रकारे अविधवा नवमी जे हे श्राद्ध करतात. तर धर्मानुसार अविधवा नवमीचे श्राद्ध केल्याने श्राद्धकर्त्याला धनसंपत्ती ऐश्वर प्राप्त होते. घरातील श्राद्धकर्त्यांची पत्नीला अखंड सौभाग्य प्राप्त होते. तसेच त्या दिवशी गरिबांना भोजन दिल्याने सर्व मातृशक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. असे हे अविधवा नवमीचे महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अविधवा नवमी तुम्ही करू शकता. असा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.